नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय ढाकुळकर माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत करतो. सर्व शिक्षक वृंदांना माझी अशी विनंती राहील की हे व्हिडिओ तुम्ही शाळेमधील तुमच्या विद्यार्थ्यांना जरूर दाखवा, नक्की दाखवा, जेणेकरून त्यांना कमी वेळामध्ये सर्व समजून येईल आणि कमी वेळामध्ये त्यांची तयारी होईल. हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फक्त प्रश्नांचा सराव घेणे तेवढे बाकी राहते. तत्पूर्वी माझी एक विनंती आहे की माझे महत्त्वाचे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांचा संदेश पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करत जा. तर नवोदय परीक्षेचा हा जो बेस आहे हा एम पी एस सी आणि यू पी एस सीतील जो सेकंड पेपर आहे सीसॅटचा प्रिलिमला, त्या परीक्षेचा तो बेसिक सिलेबस आहे. म्हणजे इथून छोट्या छोट्या टिप्स समजून घेणार आहोत आपण, त्यामुळे ओव्हरऑल हा नवोदयचा सिलेबस कामी येणार आहो. आणि स्कॉलरशिप आणि नवोदय या दोन्ही परीक्षेमध्ये कॉमन सिलेबस काय आहे, तर मेंटल ॲबिलिटी आणि मॅथ. मेंटल ॲबिलिटी आणि मॅथ हा कॉमन सिलेबस आहे, तर कॉमन सिलेबसच्या हिशोबाने आपण तयारी करणार आहो. तर आज बघूया आपण आयडेंटिकल फिगर. आयडेंटिकल फिगर म्हणजे समान आकृत्या. समान आकृती कशी शोधायची, तर त्यासाठी टिप्स दिलेले आहे. टिप्स हिंदीमध्ये मी वाचतो आहे. छाननी किंवा एलिमिनेशन पद्धती का इस्तेमाल करावी, म्हणजे छाननी किंवा एलिमिनेशन पद्धतीचा आपण वापर करणार आहोत. आणि दुसरी टिप आहे समान भाग छाटतेचा, म्हणजे समान भागाच्या आकृतीला आपण कमी कमी करत जाऊ, सारख्या सारख्या आकृत्या वेगवेगळ्या करत शेवटी आपल्याला एक अचूक उत्तर मिळते. तर बघूया उदाहरणासह. तर बघा, हे उदाहरण आपल्यासमोर आहे. ही प्रश्न आकृती आहे आणि हे उत्तर आकृती आहे. यासारखीच आकृती आपल्याला इथे शोधायची आहे. तर बघा, इथे आपण काय करणार आहोत की इलिमिनेशन पद्धतीचा वापर करू. हा पार्ट बघा वन आणि हा दुसरा. आता इथे बघूया की हे दोन पार्ट्स कुठे कुठे आहे. या आकृतीत आहे दोन्ही पार्ट्स, या आकृतीत आहे, या आकृतीत असा पार्ट नाही आहे आणि या आकृतीतसुद्धा नाही आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन आपले आधीच कटलेत. हे आपले उत्तर असू शकणार नाही. क्रॉस क्रॉस. आता हे दोनच पर्याय आपल्यासमोर आहे. याच्यामध्ये बघायचं आपल्याला, बारीक निरीक्षण करायचं आहे. इथे बघूया, एक दोन उभ्या लाईनी, एक दोन उभ्या लाईनी, एक दोन एक दोन, एक दोन एक दोन सारखे आहे इथे. त्यानंतर बघूया आता आपण हा आडवे दोन पार्ट्स, एक दोन एक दोन. तर इथे बघा, इथे आपल्याला फरक जाणवतो आहे. हा सरळ पाहिजे होता इथे, याचा अर्थ ही आकृती कटली, म्हणजे आपलं पर्यायी उत्तर दोन क्रमांकाचं आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. ही आहे प्रश्न आकृती आणि अशीच आकृती आपल्याला इथे शोधायची आहे. तर बघा, बॉक्स क्रमांक एकला आधी आपण बघूया. बॉक्स क्रमांक एक कुठे कुठे सारखा आहे, म्हणजे त्याला छाटूया आपण. एक इथे सारखा आहे, इथेही सारखा आहे, पण इथे सारखा नाही, इथे सारखा आहे. म्हणजेच एक आणि दोन आणि तीन, तर ही आकृती आपली एलिमिनेट झालेली आहे. त्यानंतर बघूया बॉक्स क्रमांक दोन, इथे ही एलिमिनेट होईल, ही आपल्याला लागू पडत आहे. त्यानंतर बॉक्स क्रमांक तीन बघा. बॉक्स क्रमांक तीनमध्ये फक्त ही आकृती आपल्याला लागू पडत आहे आणि बॉक्स क्रमांक चारला सुद्धा ही तंतोतंत लागू पडत आहे, म्हणजे याचं उत्तरसुद्धा दोन हे असेल. तर या पद्धतीने एलिमिनेशन पद्धती वापरून, एलिमिनेशन म्हणजे छाटत जाणे, कमी कमी करत जाणे, तर या पद्धतीने आपण ही प्रश्न सोडवू शकतो. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढील चॅप्टरसाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.